श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमा 2022 याची माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत. तर ऐका, कोजागिरी म्हटलं की बायकांना आणि मुलींना सर्वप्रथम आठवते ते म्हणजे गुलाबाई गोलोजी, भुलाबाई भुलोजीचे जागरण. तुम्हाला सर्वात सर्वांना आठवतच असेल कोजागिरी पौर्णिमा 2022 म्हणजे शरद पौर्णिमा व अश्विन पौर्णिमा जागरण आणि त्यात म्हटली जाणारी गुलाबाईची गाणी आणि त्यातील गंमत. तुम्हाला जर गुलाबाई भुलाबाई सणाविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुलाबाई भुलाबाईवरचं आर्टिकल नक्की वाचायला हवं. बघा, तसे आठवून एक आठवण बऱ्याच जणांना आलीच असेल, ती म्हणजे टेरेसवर जाऊन दूध आटवणे, गप्पा मारणे आणि त्यात बरोबर भजन म्हणणे आणि चंद्र पूर्ण झाला की चंद्राचे प्रतिबिंब त्यात दुधात बघितल्यावर ते दूध प्रसाद म्हणून पिणे. तर बघा, आपण कोजागिरी 2022 का साजरी करतात आणि त्यात बरोबर कोजागिरी 2022 काय महत्त्व आहे हे आपण पाहू आणि काय काय मान्यता आहेत. तर दसऱ्यानंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा, तिला शरद पौर्णिमा, तिलाच अश्विन पौर्णिमा देखील म्हणतात आणि या दिवशी ही साजरी केली जाते. या वर्षी कोजागिरी पौर्णिमा 2022 9 ऑक्टोबर रोजी रविवार आहे, म्हणजे संडे आहे आणि पौर्णिमेची सुरुवात ही संध्याकाळी 7:03 सुरू होणार आहे. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात, तिचे महत्त्व काय, कोजागिरीचं काय काय मान्यता आहे, तर ऐका व्हिडिओ. कोजागिरी पौर्णिमेला वेगवेगळी नावे सांगितलीच आहेत मी. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेचा चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि पुराणानुसार असे म्हटले जाते की चंद्रमा मानस सुजय, म्हणजे चंद्र हा आपल्या मनाचा कारक आणि स्वामी आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीजवळ असल्याने त्याच्या पडणाऱ्या प्रखर तेजाने आपले मन हे विचलित होते आणि चंचल होते. जसे की ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या ग्रहांमध्ये चंद्रस्थिती असते ते लोक चंचल होतात किंवा त्यांच्या जीवनात ते स्त्री पुरुष स्थिर नसतात, म्हणून त्या चंचल अस्थिर असलेल्या मनाला अजून चंचलता न यावी म्हणून ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीची भजन कीर्तन करून मनाला स्थिरता प्रदान केली जाते. या उलट खगोलशास्त्रानुसार हा जो दिवस आहे त्या दिवशी चंद्र जवळ आल्याने त्यांचे जे चांदणे असते ते खूप अतिप्रखर पडलेले असते आणि तेजस्वी रूपाने ते पृथ्वीवर पडते आणि हे शुद्ध आणि सात्विक देखील असते आणि या थंडीला या पौर्णिमेपासून हळूहळू सुरुवात व्हायला लागते. त्यामुळे गरम दुधात सुका मेवा घातला जातो आणि असे मसाले दूध प्याल्याने शरीरात उष्णता टिकून राहते अशी एक मान्यता आहे. जसे या मुलांना ज्या मुलांना बोलता येत नाही बघा, किंवा ज्यांना काही आजारपण आहे अशा मुलांनी जर चंद्राचे प्रतिबिंब पडलेले हे दूध पिले तर त्यांना त्याचा फायदा होतो अशी एक प्रकारची मान्यता आहे. आणि अजून एक धारणा अशी आहे की देवी लक्ष्मी ही चंद्रावरून पृथ्वीवर चालत येते आणि विचारते कोजागी कोजागी, म्हणजे अशी म्हणते की जे लोक या दिवशी जागरण करतात त्यांच्यावर देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची भरभराट होते, अशा प्रकारची एक शुद्ध मान्यता आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येऊ अशी ठरावी व तुमची कामना पूर्ण होवी अशा तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. धन्यवाद.